दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय आयुष्मान हॉस्पिटल। आयुष्मान हॉस्पिटल ब्रिंगिंग होप सेविंग लाइव्स। अमरावती महानगरपालिकेवर 5 वर्ष भाजपची एकहाती सत्ता होती, मात्र काल मनपाचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासक म्हणून आयुक्त प्रविनाश टिकर यांची नियुक्ती करण्यात आली। तर अमरावती पालिका भाजप मुक्त झाल्याची भावना व्यक्त करत अमरावती महापालिकेसमोर काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जल्लोष करत एक आगळं वेगळं आंदोलन केलंय, बघूयात। यावेळी पालिका समोर फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या। आज पालिकेवर असलेली भाजपची सत्ता गेल्याची भावना व्यक्त करत भाजप मुक्ती दिवस यावेळी काँग्रेसनं साजरा केला। भाजपाच्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकास कामे शून्य झाली आहेत, सर्वसामान्य माणसाच्या समस्या निकाली लागलेल्या नाहीत आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोपही काँग्रेसनं यावेळी केला आहे। आज आपण हा जे महानगरपालिका भाजप मुक्त मुक्ती दिवस म्हणून आज आपण जो साजरा करत आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आता या बीजेपी हे जे भ्रष्टाचारी बीजेपीवाले या गेटच्या आतमध्ये डबल आलेली पाहिजे, कारण मागील 5 वर्षात यांनी या महानगरपालिकेत भ्रष्टाचार, अकार्यक्षम, अनितीमत्तेचा पूर्ण 5 वर्ष इथं त्यांनी सत्ता भोगली आहे। ज्या स्मार्ट सिटीच्या नावानं महानगरपालिकेची सत्ता काबीज केली पण यांनी इथं फक्त भ्रष्टाचार केलं। मागील 5 वर्षात जे रेस्क्यू व्हॅन 35-40 लाखाची होती ते यांनी 2.25 कोटी रुपयामध्ये खरेदी केली। ज्या जे स्वच्छालय बांधण्यात नाही आले ते गरीब लोकांसाठी जे शासनानं स्वच्छालय जे पाठवले होते ते न बांधता त्याचे पैसे काढण्यात आले, त्याच्यावर कोणतीही चौकशीचा त्याच्यावर आतापर्यंत कोणतंही निष्कर्ष निघालेला नाही। मागील 5 वर्षात म्हणजे यांनी महानगरपालिकेत स्मार्ट सिटीच्या नावानं यांनी मतं मागितले पण पूर्ण अमरावती शहराला भकास केला आहे। विशेष देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आम्ही या बीजेपीवाले हे जे इथे सत्तेत बसले आहे यांना सांगितलं होतं की या महानगरपालिकेत विशेष निधी आणा, पण यांनी एक वेळाही त्याच्यासाठी प्रयत्न केलेला नाही आहे। मागील 5 वर्षात या शहराचा तुम्ही पाहिला आहे, ज्या महापूरच्या गाडीला 2000 डिझेल आणि पेट्रोलसाठी पेट्रोल पंपवाला परत पाठवते याच्यापेक्षा शर्मेचा अजून काय विषय आहे। या महानगरपालिकेच्या इतिहासात एका ठेकेदारनं प्रेस नोट काढून स्टँडिंगवर म्हणजे स्टँडिंगच्या सभापतीवर पैसे मागण्याचा आरोप केला आहे, अशी नाचिक्की या महानगरपालिकेत याच्या पुढे कधीही झालेली नाही। महाराष्ट्र TV24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती। बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए। तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक। हमारा पता प्लॉट नंबर 49 ग्रेट नाग रोड नियर भारत पेट्रोल पंप सिरसपेट नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन रमेश जुगेले 9881230037 और जगदीश जुगेले 9822710072।